ग्रामीण संस्कृती, ग्रामीण जीवन, भौगोलिक परिस्थिती, रूढी परंपरा, सामाजिक परिस्थिती अनुभवू याकरिता महाविद्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर उपयोगी ठरत असताना विविध परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. याचाच भाग म्हणून अमरावती नजीक असलेल्या रेवसा गावात श्री शिवाजी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय अमरावती यांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर अंतर्गत 6 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान विविध प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कृषक जागृती, जलव्यवस्थापन, पर्यावरण, प्लास्टिक निर्मूलन, कृषी पशु समृद्धी, स्वच्छतेकडून समृद्धीकडे, महिला सक्षमीकरण, श्रम संस्कार, व्यक्तिमत्व विकास, आरोग्य, व्यसनमुक्ती विशेष शिबिर, ग्रामदिंडी, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, ग्राम प्रभात फेरी जनजागृती, आरोग्य तपासणी, पशुरोग निदान शिबिर, मतदार जागृती, व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव, हुंडाबळी इत्यादी प्रकारचे ग्रामवासी यांना मार्गदर्शन करण्यात आले. नाट्य पथ दाखवते किंवा मार्ग दाखवते ते म्हणजे पथनाट्य. आपल्याला पाण्याच्या मात्र सर्वांना माहिती आहे, पण कळतं पण वळत नाही या म्हणीप्रमाणे आपल्याला सर्व कळतं. काय लगले टाइम नाही. अरे मंग्या पाई पांढरे काय लगा तू भी नाही ऐकत. थांब मी सांगतो तुला लागीन आता. मी पाहतो मी एकूण काय भारी झालं आमचं. तू शिकवशील का? अहो शिकवत नाही, सांगत भलाही सांगून राहिलो. तू शिकवशील का आता? बरं जाय भलाय का जमली ना एक दिवस बसायला येईल आणि राहणार नाही. जाय बघून घेईन रे मंडळी. आता पाहू दृश्य दुसरं. पाणी का सेट आया. आज तुम्ही पूरा माल कमा के जाऊंगा. इन गरीबों का पूरा फूल चूर करूंगा. आज पाणी दाई पाणी आहे का? पाणी पाणी आहे का? पाणी आहे ना? 500 रुपये की बॉटल आहे. सांगला ते. या शिबिराचे उद्घाटन दिलीपबाबू इंगोले यांनी केले तर अध्यक्ष म्हणून सुधाकर देशपांडे हे होते. प्राध्यापक डॉक्टर पंकज वानखडे, प्राध्यापक दीपाली भारसाकळे, विनायकराव फुंडकर, प्राध्यापक वृषाली ओक, प्राध्यापक सारिका इंगोले, प्राध्यापक निशा काळी, प्राध्यापक धीरज करम, प्राध्यापक नितीन इंगोले, प्राध्यापक शशिकांत देशमुख आणि इतर मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली होती. या कार्यक्रमाचे संचालन कुमारी योगिता कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका सौ सारिका इंगोले यांनी केले. रेवसा येथून सचिन ढोके यांचा हा वृत्तांत.